कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नप्पा हुर्तीकर व सिद्धू शिरसाट यांनी पुढाकार घेत तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूचे 100 किट सुपूर्द केलेले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नप्पा हुर्तीकर आणि सिद्धू शिरसाट यांनी पुढाकार घेत तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूचे 100 किट सुपूर्त करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत आभार व्यक्त करण्यात आलं. यावेळी मंडळ अधिकारी संदीप मोरे, व्यापारी असोसिएशनचे किरण बिजरगी इत्यादी उपस्थित होते. ॲडव्होकेट चन्नप्पा हुर्तीकर म्हणाले की जत तालुका दुष्काळी आणि हातावर पोट असणाऱ्यांचा लोकांचा तालुका. कोरोनामुळे सध्या गेल्या महिन्यापासून कडक संचारबंदी लागू आहे. घराबाहेर पडणं बंद आहे. याचा मोठा परिणाम गरीब हातांवर पोट असणाऱ्या लोकांच्या जगण्यावर झाला आहे. अशा काळात लोकांना मदत करणं गरजेचं आहे. यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मंत्री महोदयांनी केलं होतं. आणि या नामदार जयंत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ॲडव्होकेट चन्नप्पा हुर्तीकर यांनी जचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे 100 जीवनावश्यक वस्तूंचं किट दिलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जत तालुक्यामध्ये जो कोरोनाग्रस्त, कोरोनामुळं जो लॉकडाऊन झालं आहे, लॉकडाऊनमुळं गरीब लोकांना कामधंदा नाही, त्यांना उपासमारीचं वेळ आलेले, त्यासाठी जयंत पाटील साहेबांच्या आदेशानं आणि राष्ट्रवादीचं सर्व कार्यकर्ते, तालुक्यातले सर्व नेते मंडळी आम्ही एकत्रित येऊन ह्या तालुक्यातले गरजू लोकांना आज आम्ही 100 किट आज आम्ही इथं तहसीलदार साहेबांच्याकडे दिलेले आहे. आणि असंच ह्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या तालुक्यातले सर्व कार्यकर्ते, नेते आपापली पद्धतीनं तालुक्यामध्ये सहकार्य, म्हणजे अडचणीत असलेलं जनतेचं सहकार्य करायचं कार्यक्रम सुरू आहे. आणि उमदी भागामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जेवणाचं व्यवस्था केलेलं आहे, 15 दिवस झालं. आणि महावितरण कंपनीच्या असलेल्या बाहेरचं असलेले सर्व कर्मचारी, 10-20 कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सर्वांना जेवणाचं व्यवस्था केलेलं आहे. आणि गरजू से कुठं कुठं गरज पडते त्या ठिकाणी जयंत पाटलांच्या साहेबांच्या आदेशांना आमचा राष्ट्रवादी कार्यकर्ता गंभीरपणे उभं राहून सहकार्य करायचं काम आम्ही तालुक्यामध्ये करत आहोत.